महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या सुगंधी सुपारीची चोरटी वाहतूक करणारे वाहन जप्त करून सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई 28 मार्चला रात्री 2 वाजेच्या सुमारास करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 12,96,400 रुपये इतकी आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मुंबई आग्रा हायवेवर इंदोरकडून शिरपूरकडे सुगंधी सुपारीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पळासनेरजवळ वाहने अडवून झडती सुरू केली. आयशर क्रमांक MS12QW3324 मध्यरात्री 2 संशयावरून थांबून चालकाकडे चौकशी केल्यावर त्यांना उडवाउडीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची झडती घेतली असता अंटी स्वीट सुपारी व डार्लिंग इलायची स्वीट सुपारी याचा साठा आढळला. या दोन्ही सुपारी महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित आहेत. संशयित चालक नूर मोहम्मद मेहबूब पठाण व 49 राणार जाम कोडगाव जिल्हा अहमदनगर याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, राजेंद्र काटकर, रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, कैलास पवार, आबाभिल, मनोज पाटील, वाला पुरोहित, शिवाजी वसावे, कृष्णा पवरा आदींनी ही कामगिरी केली. शिरपूर तालुका पोलीस ठाणे जिल्हा धुळे येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी यावर कारवाई करण्यात आलेली आहे. दिनांक 28 मार्च रोजी पहाटे 1 ते 1:30 दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती. इंदोर मध्य प्रदेश येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून महाराष्ट्रातील अहमदनगर येथे चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे पळासनेर येथे लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने नाकाबंदी नेमण्यात आलेली होती. त्या चेक नाक्यावर सदर संशयित वाहन हे अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 2,96,000 सुगंधित सुपारी जी महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे अशी मिळून आली. त्याप्रमाणे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी श्री भाविस्कर यांना पाचारण करून त्यांनी फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नूर मोहम्मद मेहबूब पठाण राहणार कोडगाव तालुका जिल्हा नगर याला व त्याच्या ताब्यातील टाटा आयशर कंपनीचे वाहन MH12QW3324 हे ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI श्री बाळासाहेब वाघ हे करीत आहेत.